चंपकला शाबासकी मिळाली। चंपक डोंगर गावी राहायचा, गाव सुंदर होते। चंपकला गाव आवडायचे। चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे। तो मामाकडे शहरात शिकायला गेला। चंपक शिकून मोठा झाला। चंपकला काम करायला आवडायचे। चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली। मामाने मदत केली। चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली। पिवळी जमक गोड केळी लोकांना आवडू लागली। एके दिवशी एका मुलाने केळी घेतली। केळी खाऊन साल सडकेवर टाकले। मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले। पडता सावरले। चंपक धावून मदतीला गेला।